दहशतवादाचं स्वरूप आज बदललं आहे त्यामुळे प्रत्येक देशाला त्याविरुद्ध लढा देण्याचं धोरणही बदलावं लागेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नो मनी फॉर टेरर या परिषदेच्या समारोप सत्रात बोलताना व्यक्त केला। क्रिप्टो क्रिप्टोकरन्सी हवाला आणि अंमली पदार्थांच्या व्यापारामधून दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या निधी पुरवठ्याला पायबंद घालण्यासाठी काम करावं लागेल यासाठी या गैरव्यवहारांचा शोध घेणं आणि ते बंद करण्यासाठी अधिक संघटितपणे काम करावं लागेल असं म्हणाले दहशतवादाला निधी पुरवठा करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवणं आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं आवश्यक आहे या परिषदेत हा निधी पुरवठा रोखण्यासाठी प्रभावी चर्चा झाली दहशतवाद हा लोकशाही मानवी हक्क आर्थिक प्रगती आणि जागतिक शांततेचा सर्वात मोठा शत्रू आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाची सरशी होता कामा नये आंतरराष्ट्रीय समुदायानं सीमाभेद बाजूला ठेवत या गुंतागुंतीच्या प्रश्नाला सामोरं जाण्याची गरज आहे असं अमित शाह म्हणाले लोकतंत्र मानवाधिकार आर्थिक प्रगति और विश्व शांति के खिलाफ सबसे बड़ा नासूर है जिसे हमें जीतने नहीं देना है कोई भी एक देश या कोई भी संगठन चाहे कितना भी शक्तिशाली क्यों न हो वो टेररिज्म को अकेला नहीं हरा सकता परास्त नहीं कर सकता अंतर्राष्ट्रीय समुदाय को लगातार इस जटिल और बॉर्डरलेस खतरे के खिलाफ कंधे से कंधा मिलाकर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही या परिषदेत आपले विचार व्यक्त केले अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या दहशतवादाच्या धोक्याची तीव्रता व्याप्ती आणि खोली यामागची कारणं सांगत दहशतवादाशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याची गरज जयशंकर यांनी व्यक्त केली दहशतवादाविरोधात समविचारी देशांसह एकत्रित लढा देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असं म्हणाले दहशतवादामुळे जागतिक सुरक्षा आणि स्थैर्यालाच धोका निर्माण होतो हे लक्षात घेऊन दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात कोणतीही तडजोड करणं किंवा हार मानणं जागतिक समुदायाला परवडणारं नाही असं जयशंकर यांनी या परिषदेत सांगितलं